आपण रान पाखरा या कवितेवर आधारित प्रश्न पेढी पाहणार आहोत उत्तरासह। प्रश्न पहिला, समानार्थी शब्द लिहा। घर, सदन, गाणे, गीत, मला, मज, मित्र, सखा, जीव, प्राण। शरीर, देह, डोळे, नयन, पाय, पद, पंख, पर, रात्र, निशा। पुढचा शब्द आहे सतेज, तेजस्वी, गोजिरी, सुंदर, अफाट, विशाल, सानुली, चिमुकली, आभाळ, आकाश, भास्कर, सूर्य, माय, आई, सूर्य, रवि। येथे पहा, या अगोदर आपण भास्करला समानार्थी शब्द सूर्य आणि आता सूर्यला समानार्थी रवि असे शब्द पाहिले। याचा अर्थ भास्कर, सूर्य, रवि हे एकमेकांना समानार्थी शब्द आहेत। पुढचा शब्द आहे पाखरू, पक्षी, संगे, सोबत। प्रश्न दुसरा, विरुद्धार्थी शब्द लिहा। सकाळी, संध्याकाळी, माझ्या, तुझ्या, उठविसी, निजविशी, मित्र, शत्रू, खरा, खोटा, सतेज, निस्तेज, चिमुकले, मोठाले, रात्र, दिवस, चढुनी, उतरुनी, सुस्वर, बेसूर। प्रश्न तिसरा, अनेक वचन लिहा। रान पाखरू, रान पाखरे, घर, घरे, गाणे, गाणी, मित्र, मित्र। मित्र या शब्दाचे एक वचन आणि अनेक वचन सारखेच आहे। पुढचा शब्द आहे ठिपका, ठिपके, डोळा, डोळे, रत्न, रत्ने, पाय, पाय, पंख, पंख। शेवटचे दोन शब्द लक्षात घ्या, एक पाय, अनेक पाय, एक पंख, अनेक पंख, म्हणजेच या दोघांचे एक वचन आणि अनेक वचन सारखेच आहे। पुढचा प्रश्न आहे कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा। भास्कर, सुस्वर, घरा, खरा, त्यावरी, गोजिरी, सानुला, तुला। प्रश्न पाचवा, जोड्या लावा। आपल्याला जोड्यांसाठी शब्द दिलेले आहेत ठिपक्यांची, सानुला, अफाट, गोजिरी, सतेज। उत्तरे पहा, ठिपक्यांची झालर, सानुला, देह, अफाट, आभाळ, गोजिरी, रत्ने, सतेज, डोळे।
घरी बोलावते. उत्तर: कवितेतील मुलगी रोज सकाळी रानपाखराला घरी बोलावते. दोन: रानपाखराचे डोळे कसे आहेत? उत्तर: रानपाखराचे डोळे चमचमणाऱ्या गोजिऱ्या रत्नांसारखे आहेत. तीन: सूर्य डोंगर चढून वर कधी येतो? उत्तर: रात्र संपताच सूर्य डोंगर चढून वर येतो. चार: कवितेतील मुलीला रानपाखराबरोबर कोठे जायचे आहे? उत्तर: कवितेतील मुलीला रानपाखराबरोबर रानपाखराच्या घरी जायचे आहे. पाच: कवितेतील मुलीला भेटायला कोण येणार आहे? उत्तर: कवितेतील मुलीला रानपाखराची आई आणि सूर्य भेटायला येणार आहेत. सहा: कवितेतील मुलीला मजा केव्हा येईल असे वाटते? उत्तर: जेव्हा रानपाखराची आई व सूर्य भेटायला येतील तेव्हा कवितेतील मुलीला मजा येईल असे वाटते. सात: रानपाखराच्या शरीरावर कशाची झालर शोभते? उत्तर: रानपाखराच्या शरीरावर ठिपक्यांची झालर शोभते. आठ: कवितेतील मुलीला रानपाखरू कोण वाटते? उत्तर: कवितेतील मुलीला रानपाखरू मित्र वाटतो. प्रश्न सात आणि प्रश्न आठ या प्रश्नांची उत्तरे तुम्ही स्वतः विचार करून लिहायची आहेत. सातवा प्रश्न आहे: तुम्हाला कोणता पक्षी व्हायला आवडेल आणि का? प्रश्न आठवा: फुलपाखरू तुमच्याशी बोलू लागले तर तुम्हाला कसे वाटेल?